पवेतपूरची बातमी आधी लॉकडाऊन मग चक्रीवादळानंतर अवकाळी पाऊस आणि आता पुन्हा एकदा युके मध्ये झालेलं लॉकडाऊन याचा मोठा फटका गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. व्हॅलेंटाईन साठी फुलांना मागणी नसल्यानं शेतकऱ्यांना सुमारे 30 कोटींचा फटका बसलाय. व्हॅलेंटाईनलाही गुलाब कोमेजलेलाच. परदेशातील मागणी 40% घटली. शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका. सध्या गुलाबाची शेती अशी बहरली असली तरी बाजारात मात्र गुलाब कोमेजलेलाच आहे. काही देशांमध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे व्हॅलेंटाईनसाठी ही गुलाबाची मागणी घटली आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईनला तरी आपल्याला 4 पैसे मिळतील ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. मावळ तालुक्यात 225 हेक्टर क्षेत्रावर गुलाब फुलांची शेती केली जाते. देशातील गुलाब फुलांच्या उत्पादनात मावळ तालुक्याचा 50% वाटा असतो. यातील 35% फुलांची निर्यात फक्त युकेत होते. मात्र सध्या युकेत लॉकडाऊन असल्यानं फुलांची मागणी घटली आहे. परिणामी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 30 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. गुलाब फुलांना मागणी नसल्यानं कोल्हापुरातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. युरोपातील बाजारपेठेत मागणी घटल्यानं गुलाबाला दर मिळत नाही. त्यामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचं 5 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. व्हॅलेंटाईन डेच्या काळात भरपूर बाहेरील देशात मागणी असते. ही मागणी यावर्षी कोरोनामुळे यावर मोठं संकट आलेलं आहे. यामुळे बाहेरच्या बाजारपेठेमध्ये या गुलाबाला मागणी मिळालेली नाही आणि या भारतातसुद्धा किंवा महाराष्ट्रातसुद्धा मागणी कमी झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जवळपास 5 कोटी रुपये तोटा झालेला आहे. व्हॅलेंटाईन डेला गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त केलं जातं. यातूनच शेतकऱ्यांच्या हातात गुलाबी नोटा येतात. यंदा मात्र कोरोनानं त्यावर पाणी फेरलंय. पिंपरी चिंचवडहून दिलीप कांबळेसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.